नागरिकांना राहण्यासाठी उत्तम दर्जाची शहरे निर्माण व्हावीत या दृष्टीने कोणत्या शहराची राहण्याची योग्यता अधिक आहे याबाबत केंद्र सरकारकडून सर्वेक्षण केले जाते. यासाठी पुणेकरांनी आपला अभिप्राय नोंदवावा असे आवाहन पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले. राहण्यायोग्य सर्वोत्तम शहर म्हणून 2018 पुणे शहराला भारतात लिव्हेबिलिटी इंडेक्समध्ये प्रथम क्रमांक मिळाला होता. या क्रमांकातील पुणे शहराचे अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी या सर्वेक्षणात जास्तीत जास्त पुणेकर नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन पुणे महानगरपालिका व पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने करण्यात आले आहे. या ऑनलाईन सर्वेक्षणात नागरिकांनी दिलेल्या अभिप्रायाच्या आधारे शहराची क्रमवारी निश्चित करण्यात येईल. ही प्रक्रिया 1 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील. सर्वसामान्य नागरिकांना राहण्यासाठी आपले शहर कसे आहे, येथील राहणीमान किती सुलभ आहे याबाबत नागरिकांनी या सर्वेक्षणात अभिप्राय द्यायचे. निर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून देशभरामध्ये राहण्यायोग्य सर्वोत्तम शहर ही स्पर्धा घेतली जाते. यामध्ये 114 शहर सहभागी होत आहेत. मागच्या वर्षी म्हणजे 2018 पुणे शहराला देशामध्ये या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाला. मोस्ट लिवेबल सिटी म्हणून या देशात प्रथम क्रमांक आपला मागच्या वर्षी आला. आणि या वर्षी ही स्पर्धा होत असताना याच्यामध्ये नव्यानं एक गोष्ट याच्यामध्ये ॲड केली गेली आणि ती म्हणजे सिटीजन फीडबॅक, जे नागरिकांचा अभिप्रायसुद्धा आता याच्यामध्ये त्याचा समावेश केला गेला. या माध्यमातनं मी पुणेकर जनतेला आवाहन करू इच्छितो की आपलं शहर हे राहण्यासाठी सर्वोत्तम आहे हे आपण देशामध्ये दाखवून दिलंय. त्या संदर्भातला प्रथम क्रमांक मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये आपल्याला मिळाला आणि म्हणूनच या वर्षीपासून पुणेकरांना सुद्धा आवाहन मी करतो की आपलं सुद्धा मत जाणून घेण्यात येणार आहे या शहराच्या संदर्भामध्ये. मग कायदा सुव्यवस्था असेल, महापालिकेचं काम असेल, या संदर्भामध्ये आपल्या राहण्यासाठीचे मग घरांच्या किमतीच्या संदर्भातला विषय असेल, असे अनेक प्रश्न या संदर्भात आपल्याला विचारले जाणार आहेत. आणि म्हणून पुणेकरांना मी आवाहन करीन की आपल्या शहराचा प्रथम क्रमांक हा आपल्याला कायम ठेवायचा आहे. यासाठी जास्तीत जास्त पुणेकरांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या शहराच्या या स्पर्धेसाठी आपल्या शहराला आपण सपोर्ट करूया, आपल्या पुण्याला सपोर्ट करूया आणि पुन्हा एकदा प्रथम क्रमांक मिळवूया हे आव्हान या निमित्ताने मी आपल्या माध्यमातून पुणेकरांना करतो.